हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मी उर्मिला, उर्मिला द हाउस क्लीनर चैनल पर तुमचं स्वागत करते। तर आता वाजला आहे 1:30 आणि मी आता ब्लॉगची सुरुवात करते। तर वातावरण एकदम मस्त झालं आहे, तुम्हाला मी दाखवते। पिल्लू झोपली आहे आणि आत्ताच माझी आंघोळ झाली आहे। माझ्यासाठी जेवण बनवायचं आहे कारण सकाळी चपात्या कमी झाल्या आणि भाजी पण ती तेव्हाच संपली नाश्त्याला। तर ती आता मी माझ्यासाठी बनवणार आहे फोडणीचा भात, ऑल टाईम फेवरेट। तर तो मला कधी पण चालतो पहिल्यापासूनच, तर तो मी बनवणार। त्याआधी तुम्हाला मी वातावरण दाखवते कसं आहे ते। मला असं वाटते की आज पाऊस पडणार, कारण काल संध्याकाळी रात्री 7:30 नंतर पाऊस पडलेला थोडा थोडा। म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ एंड केला तेव्हा म्हणजे आवाज येत होता पावसाचा, कारण आमच्या ह्याच्या टेरेसवर वरती पत्रे घातले त्याच्यामुळे त्याच्यावर पडत होता, तेव्हा तो आवाज येत होता। तर आज पण पडेल, कारण पूर्ण ढग दाटून आले आहेत आणि ढगांच्या तिथे पाऊस पडतोय असं वाटतंय, कारण पूर्ण आता अंधुकंदूक दिसायला लागला आहे। तुम्हाला दाखवते चला। वातावरण एकदम पावसाचं वातावरण झालंय, पूर्ण पाऊस दाटून आलाय ढग। तर मला वाटतंय पडतोय तिकडे पाऊस, तो इकडे पडत येईल। वातावरण एकदम अलगच झालंय। पाऊस पडला तर हा पिल्लूचा पहिला पाऊस असेल तिला दाखवायचा। आणि आमच्या झाडांची ही आहेत आमची झाडं आणि खूप शाळी लागलेत गुलाब। मस्त आहे, मला हे वातावरण असं व्हायला आवडतं। मस्त आहे वातावरण, आणि ते त्या दिवशी मी ते फर्टिलायझर बनवलेलं। त्या दिवशी काय झालं, त्याला पूर्ण टाईट होतं ना, त्याच्यामुळे हे कॅनमध्ये गॅस तयार झाला आणि टम कसं गॅस कॅन फुगलेलं। तर आता झालं आहे, हे एकदा शेक करायचं आणि मग घालायला तयार आहे हे। पण पाणी त्याच्यामध्ये ॲड करूनच घालायचं, असं डायरेक्ट घालायचं नाही। आणि माझं बाळपणी ते झोपलंय, मी बघा कसे झोपलंय। इनोसंट, किती लहान मुलं इनोसंट असतात ना, अशी झोपते ती पोटावर, मग अशी तिला सरळ केलेली आणि झोपते। चला तर मी आता जाते किचनमध्ये। आज एक मॅटर झाला आहे, हा प्लग होता ना तो काल संध्याकाळी बंद झाला, म्हणजे करंटच येत नाही त्यातून, कारण मी इथे इंडक्शन लावलेलं आणि त्याच्यावर पाणी पडलं। तर मला वाटतं त्याच्यामुळे झालं असेल, त्याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम, तो कनेक्ट तो इंडक्शनवाला हे कनेक्ट हे ह्या फ्री वॉशिंग मशीनला आहे, त्यामुळे कपडे ठेवलेत कधीपासून भिजत आणि तो चालूच होत नाही। तर त्याचं कनेक्शन होतं, हे दोन प्लग एकत्र असणार त्याच्यामुळे झालं आहे। थोडीशी आहेत भांडी, तर मी माझ्यासाठी जेवण बनवते आणि ही भांडी घासून टाकते। पाऊस सुरू झाला, पिल्लू पाऊस आला, बघ 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 बघ, आवाज येते तुला? पडतोय, बऱ्यापैकी पडतोय पाऊस। मुद्दा पहिला पाऊस, पिल्लू पिल्लू पहिला पाऊस। पाऊस
बिल्ला घेऊन बसली गॅलरीत आणि दूध पाजलं तिला तर तिचं झालंय आता पोट टम्मी भरलंय म्हणून आता ती माझे केस ओढते. पाऊस पण गेलाय आता बघा थोडस ऊन पडलंय तर मस्त वाटला पण पाऊस मातीचा वास पण यायला लागला तर आज पाऊस अचानक कसा आला काय माहिती पण बघा बघा कशी मारते मला अशी मारते ती. न्यूजमध्ये बोललेले की पाऊस पडणार आहे मग कुठे पडणार आहे ते सांगितलं नव्हतं वाटतं तर तो पडला पुण्यातच पडला. हो पिल्लू तर मला पाय पिल्लू माझे केस अशी ओढते ही केस माझी खूप मस्ती करायला लागली माझे केस तर मोठे ओढते 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 आले नो हल्ली तू खूप मस्ती करायला लागली काय एवढी मस्ती करते फटके पाहिजे का तुला मम्माला असं मारतात मारतात पायाने मूड मध्ये आहे ती सध्या खेळायच्या संध्याकाळचे 7 वाजलेले आणि मिस्टरांनी चिकन घेऊन आलेले आणि मिरची कोथिंबीर आणि लसूण संपली ती आणायला सांगितली तरी ते मी मिरची साफ करते आणि साईडला मिस्टर येऊन माझ्याबरोबर गोष्टी करत होते. काय पाषाण देव जे असते ते देवळाने असत मूर्ती मोठी असतात ते स्थिर देव त्यांना कधी हलेना ते एकाच जागी त्यांना स्थापन केला जातात ते म्हणतो स्थिर देवता. आपण काय करू शकतो त्यांना उठवणं आज उठवला उठायला असं ना आणि चल देवता म्हणजे आपल्या ज्या घरात असते ते चल देवता त्याला तू रोज उठवू शकतो रोज ना करू शकतो जसा माणूस करताना तसा सगळा देवाकडे करू काय. मी ते मिरची धुवून ठेवलेली ती कोथिंबीर निवडेपर्यंत वाळली तर मी ते आता डब्यामध्ये भरून ठेवते आणि चिकनला पेस्ट लावायची आहे ती तयारी करते. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या कोथिंबीर 1/2 लिंबूचा रस आलं आणि हे लसूण थोडी ओलीच होती त्याच्यामुळे मी त्याची सालासकट घातली. इथे चिकन पण मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे 2-3 वेळा पाण्याने. आता साईडला मी जी कोथिंबीर पेस्टसाठी ठेवलेलं आहे ते मिक्सरला लावून घेते आणि थोडंसं पाणी टाकून लावून घेते. तर आता हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. तर इथे मी वेगळ्या पद्धतीचं एक चिकन बनवते तर इथे सगळी पेस्ट जी आपण करून घेतली ती घालते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद मीठ चवीपुरतं गरम मसाला मालवणी आणि कोरिएंडर पावडर म्हणजे हे धणे पावडर आणि थोडे खडे मसाले आणि याच्यात थोडं जिरं. खडे मसाल्यामध्ये आपण जे रेग्युलर चिकनमध्ये वापरतो तेच घातलं आहे. लवंगा काळी मिरी 1 चक्रीफूल एवढं घालायचं आणि 2 तमालपत्र आणि यात मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहे. यातच आपल्याला एक उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून ह्याला आपल्याला मॅरिनेशनला ठेवायचं आहे. ही एक वेगळी पद्धत आहे. आपल्याला सारखं कांदा टोमॅटो असं काही तेलात परतवं लागणार नाही. तरी एकदा रेसिपी ट्राय करा. माझी ही सेकंड टाइम आहे मी एकदा केलेली म्हणून मिस्टर मला बोलले हेच वाली कर म्हणून मी केली. तर तुमच्याबरोबर पण शेअर करते म्हणून एकदम मस्त होते आणि टाइम पण कमी लागतो. जे काय आता करायचं आहे ते फक्त तेलामध्ये परतायचं. तर 1/2 तासानंतर मी इथे कढई ठेवली आहे गरम व्हायला आणि त्यात 3 चमचे तेल घातलं आहे. व्यवस्थित तेल कढईला तापल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलं आहे ते चिकन घालायचं आणि 5 मिनटं मोठ्या फ्लेमवर परतून घ्यायचं. आपल्याला ह्याच्यात डायरेक्ट एकदाच परतायचं आहे म्हणजे आपण नेहमी कसं परतो टोमॅटो घातल्यानंतर कांदा घातल्यानंतर तसं असा ह्याच्यामध्ये नाही आहे प्रकार. तर हे डायरेक्ट आपल्याला सारखं 5 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि हळूहळू पाणी सुटेल त्याला आणि असं परतून परतूनच ह्याला शिजवून घ्यायचं आहे. 9-10 मिनटं ह्याच्यामध्ये असं पलटूनच शिजवायचं आहे.
इथे कंटिन्युअस मी 10 मिनटं व्यवस्थित पलटून घेतलं. तुम्ही बघू शकता चिकनचा कलर चेंज झाला आहे. ह्याच्या पुढची क्लिप घ्यायला मी विसरली. तर इथे मी इंडक्शनवर गरम पाणी पातेल्यात केलं. तुम्हाला साईडला पाटेला दिसतच नाही की गरम पाणी ह्याच्यात ॲड करायचं, कारण टेम्परेचर ड्रॉप होत नाही. तर तुमच्या ग्रेव्हीप्रमाणे तुम्ही ते गरम पाणी ॲड करू शकता. त्यानंतर अजून 5 मिनटं आपल्याला ह्याला मस्त अशी उखळी येऊ द्यायची. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद केला. तर आता पिल्लू झोपली होती म्हणून 8:30 लगेचच आम्ही जेवायला घेतला. तर तुम्ही बघू शकता मस्त असं झणझणीत चिकन तयार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल आणि झटपट होणारी आहे. तर झोपायची वेळ झाली आहे आणि आम्ही पिल्लूची झोपायची वेळ झाली नाही अजून. पिल्लू आता झोपून उठली, पोटोबा केला, डायपर चेंज केला. एक डायपर चेंज करून झाला म्हणजे कुकू केली म्हणून आम्ही परत डायपर चेंज केला आणि आता पिल्लू खाणार आहे औषध. ही तिची रोजची टॉनिकची औषध आहे तर ती मी आता तिला देते. आणि तिचे पप्पा बघतायत बाहेर टीव्ही. तर आम्ही दोघी जणी इथे आतमध्ये आहोत. ए पिल्लू असं नाही करायचं. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.